महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचं निधन झालं आहे. ते 91 वर्षांचे होते. कोरोनाची बाधा झाल्यामुळे त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं होतं. 2 दिवसांपूर्वीच ते कोरोनामुक्तही झाले होते, त्यामुळे त्यांना दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं. परंतु पहाटे 2 च्या सुमारास त्यांना किडनी विकाराच्या आजारानं त्यांचं निधन झालं आहे. त्यांचं पार्थिव निलंग्यात जात असून तेथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. निलंगा विधानसभा मतदारसंघाचे सर्वाधिक काळ ते आमदार होते. निलंगा तालुक्यात शैक्षणिक गंगा आणून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी त्यांनी सततचे प्रयत्न केले. तळागाळातील जनतेची कैवारी, राजकारणातील निष्कलंक हिरा अशी निलंगेकर यांची ओळख आहे. त्यांच्या निधनामुळे अनेक सामान्यांचा नेता हरवल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. गांधी घराण्याशी त्यांची जवळीक असलेले ते नेते होते. त्यांच्या निधनामुळं राजकारणात कधीही न भरून निघणारी मोठी पोकळी निर्माण झाली असली तरी लातूर जिल्ह्यानंही एक मोठा नेता गमावल्याची भावना व्यक्त होत आहे. अनेकांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. मागच्या महिन्यामध्ये 15 तारखेला दादासाहेब कोविड पॉझिटिव्ह झाले आणि मागच्या आठवड्यामध्ये दादासाहेबांनी कोविडवर मात करून कोविड निगेटिव्ह त्यांचा रिपोर्ट आला आणि काल रात्री किडनी फेल्युअरमुळं दादासाहेबांचं त्या ठिकाणी दादासाहेब आपल्याकडून गेले. दादासाहेबांनी वयाच्या 92 पर्यंत फार कष्टानी हिमतीने त्या ठिकाणी आपल्या भागाची आपल्या लोकांची काळजी घेतली. 65 वर्षाच्या त्यांच्या राजकीय कालावधीमध्ये फक्त लोकांची काळजी हे त्यांच्यासाठी महत्त्वाचा विषय होता आणि आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दादासाहेबांना खरं जर श्रद्धांजली काय द्यायची असेल 65 वर्षात त्यांनी फक्त लोकांची काळजी त्या ठिकाणी घेतली जायला पाहिजे असं त्यांनी उल्लेख केला. आज माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, आपल्या सर्वांच्या मनामध्ये दादासाहेबांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी आपल्या येण्याची इच्छा आहे, पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने आपापल्या घरी राहून जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून जे प्रक्षेपण त्या ठिकाणी केलं जाईल, सोशल मीडियावर जे त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून प्रक्षेपण केलं जाईल अंत्यविधीचं, शेवटच्या विधीचं, आपण त्याच्यातून दर्शन घ्यावं. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.